नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. तुम्हाला ही जागा खूप ओळखीची वाटत असेल, हो ना? बरोबर आहे, कारण हे आहे सरिताज किचनचं किचन स्टुडिओ. सरिताताईला तिचा हा किचन स्टुडिओ आहे त्याचा मेकओव्हर करायचा होता, त्यासाठी तिने मला कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये काही कन्सेप्ट होत्या की तिला हा स्टुडिओ कसा हवा आहे, त्या अकॉर्डिंगली आम्ही थीम डिसाईड केली. पण इथे मोठं चॅलेंज असं होतं की तिचा जो एक्झिस्टिंग सेटअप होता तो मॉडर्न होता आणि तिला आत्ता थोडं पारंपरिक पद्धतीने स्टुडिओचा मेकओव्हर करायचा होता. तर हे चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं आणि आम्ही एक इंडियन प्लस मॉडर्न अशी थीम डिसाईड केली. आता या इंडियन आणि मॉडर्न थीममध्ये जे एक्झिस्टिंग फर्निचर आहे, जसं की किचन टॉप, हे आम्ही सेम यूज केलं आणि काही बाकीच्या गोष्टी चेंज केल्या. चला मग पाहूया सरिताज किचनचा मेकओव्हर. किचनचा मेकओव्हर सुरू करण्यापूर्वी पहिली स्टेप अशी केली की पूर्ण जो आत्ताचा सेटअप आहे तो आम्ही पूर्णपणे काढला. म्हणजे शेल्फ, जे काही डेकोरेशनचे आयटम होते ते सर्व आम्ही काढले आणि स्टुडिओ रिकामा केला. स्टेप नंबर 2, बॅकग्राऊंड. आता इथे आम्हाला पारंपरिक लुक द्यायचा होता, जसं की जुन्या काळी मातीची किंवा शेणाने सारवलेली भिंत असते त्या टाईपमध्ये आम्हाला इथे कलर कॉम्बिनेशन करायचं होतं. पण इथे सर्वात मोठं चॅलेंज असं होतं की बॅकग्राऊंडला प्लायवूड आणि वॉलपेपर होता. यांना कवर करण्यासाठी मी वॉलपेपरचा ऑप्शन शोधत होते. मी तशा कलरचा थोडा ब्राऊन टिंचमध्ये वॉलपेपर बघत होते. बरीच दुकानं मी शोधली पण मला हवा तसा वॉलपेपर नाही मिळाला. त्यामुळेच मी इथे कलर देण्याचं डिसाईड केलं. बॅकग्राऊंडला कलर करण्यासाठी मी इथं एशियन पेंटचा ब्राऊन शेडमधला एक कलर सिलेक्ट केला, कारण मला इथे असं मातीच्या भिंतीसारखा लुक क्रिएट करायचा होता. त्यामुळे ही शेड मी निवडली आणि ती मी पूर्ण मागच्या बॅकग्राऊंडला देऊन घेतली. आता पाहूयात नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर 3. आता आपली बॅकग्राऊंड पेंट करून झाली आणि त्यावरती मला थोडं पांढऱ्या रंगाने नक्षीकाम करायचं होतं. तुम्ही जर बघितलं गावाकडे, असं चौकटीला, खिडक्यांच्या इथे किंवा घराच्या आतमध्ये थोडं घर सजवण्यासाठी अशी डिझाईन काढली जायची, तर तीच कन्सेप्ट मी इथे वापरली आणि इथे मी पांढऱ्या रंगाने बॉर्डर पेंट केली. तसंच इथे दरवाजाच्या चौकटीला मी ब्राऊन कलरने अशी डिझाईन पेंट केली. आता आपली बॅकग्राऊंड डिझाईन काढून कंप्लीट आहे. आता पाहूयात पुढची स्टेप, स्टेप नंबर 4. आता आपलं बॅकग्राऊंड रेडी झालंय आणि इथे थोडं आता फर्निचर ॲड करायचं होतं. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की इथे आम्ही जे आधीचं फर्निचर होतं, जसं की किचनचा मेन ओटा आणि सर्व्हिस ओटा, हे आम्ही तसंच ठेवलं. आणि यामध्ये फक्त मी दोन गोष्टी ॲड केल्या. एक तर आपली अशी जुन्या काळी लाकडाची अशी जी मांडणी असायची तशी मांडणी इथे ॲड केली आणि एक छोटा टेबल. तसंच भिंतीवरती लावण्यासाठी असे जे पूर्वी फळ्या असायच्या तर तशा काही फळ्या मी इथे ॲड केल्या. त्यामुळे फर्निचरमध्ये आम्ही फार कमी गोष्टी इथे ॲड केल्या. त्यामुळे तुम्ही जर इथं बघितलं, इथे फर्निचरमध्ये आम्ही फक्त 2 ते 3 गोष्टीच ॲड केलेल्या आहेत. तर आम्हाला एक अंदाज आलेला आहे, म्हणजे आयडिया डोक्यामध्ये होतीच पण आम्हाला एक अंदाज आलाय की आम्हाला काय काय वस्तू लागणार आहेत. बरोबर, म्हणजे आता आम्ही लिस्ट बनवली आहे की काय काय वस्तू लागणार आहेत, तर त्याच्यासाठी मग, कारण वस्तू घ्यायला जायचं तर लिस्ट बनवून जायचं, इकडे तिकडे फिरकायचं, खूप वेळ जातो. वेळ आधीच आमच्याकडे आणि आम्ही दोघी शॉपिंगला जाणार आहे, म्हणजे किती वेळ जाईल हे तुम्ही लक्षात घ्या. उन्हामध्ये रविवार, उन्हामध्ये. आणि तर येस, तर आम्ही चालू आता शॉपिंग करायला मस्त. चला मग आमच्यासोबत. तर खरेदी करण्यासाठी आम्ही गेलो पुण्याच्या मंडईमध्ये, कारण आम्हाला जुनी तांबे पितळेची भांडी शोधायची होती आणि तिथे आम्ही बऱ्याच भांड्यांच्या दुकानामधनं ही भांडी विकत आणली. आम्हाला जी स्पेसिफिक काही भांडी हवी होती त्याच्यासाठी आम्हाला बरीच दुकानं शोधायला लागली, पण फायनली आम्हाला बऱ्याच छान छान गोष्टी मिळाल्या. त्यानंतर काही सिरॅमिकच्या डेकोरेटिव्ह बरण्या घेतल्या, थोडे आर्टिफिशियल फुलं आणि पानं घेतली आणि स्टुडिओमध्ये ठेवायला छोटेसे गणपती बाप्पासुद्धा घेतले. आणि या खरेदी केलेल्या एक एक वस्तू आम्ही मस्त मांडणीवरती, शेल्फवरती सजवल्या. ही शॉपिंग करायला खरंच खूप मजा आली.
मला या मेकओव्हरमध्ये एक युनिक पीस ॲड करायचा होता आणि नुकताच सरिताताईचा कांदा लसून मसाला लॉन्च झाला आणि मला एक आयडिया सुचली आणि या थीमला साजेसं असं मी हे सूप डेकोर पीस रेडी केलं. तर या सूपामध्ये मी हे सर्व खरे मसाले लावलेले आहेत आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपला हा सेटअप पूर्ण झाला. कसा वाटला तुम्हाला हा सरिताताईच्या स्वयंपाकघराचा मेकओव्हर? आणि हो, तुम्हाला जर तुमच्या घराचा बाल्कनी ऑफिसचा मेकओव्हर करायचा असेल, कुठली थीम सेट करायची असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा ईमेल आय डी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता पाहूयात सरिताताईला हा सेटअप कसा वाटला ते. तर ताई, तुझं ग्रेटफुल आर्ट या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि ताईची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, तुम्ही सर्वजण तिचे व्हिडिओज पाहतच असाल. तर ताईचा जो हा आपण स्वयंपाकघर सेट केलं, तर तो कसं केलं ते तुम्ही बघितलंच, तर ताईला कसा वाटलं हे आपण विचारूया. सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच की मला जी थीम पाहिजे होती ती जशीच्या तशी तू तयार केली. मी तर म्हणेन त्याहीपेक्षा खूप छान छान आयडियाज तू इथं वापरले आणि जे मला खरंच आवडलं. पहिल्यांदा मला सांगायचं तर मला समजतच नव्हतं, म्हणजे माझा आधीचा स्टुडिओ होता तो मॉडर्न होता, तो आम्ही असंच आमच्या आम्हीच डिझाईन करून बनवलेला होता. पण मला काहीतरी हीच थीम डोक्यामध्ये होती, पण मला कळतच नव्हतं की कुणाला अप्रोच करायचं, कारण होम स्टाईलिंग किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मला खरं तर माहितीच नाही. मला वाटते खूप लोकांना या माहिती नाही आहेत आणि इंटेरियर डिझायनर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ते या गोष्टी नाही करू शकत कारण या खूप वेगळ्या पडतात. तर तू मला ज्या डोक्यामध्ये गोष्टी होत्या त्या मी फक्त पूनमसोबत शेअर केल्या, तिला ते बरोबर समजलं आणि मला वाटतं की कुठल्याही होम स्टायलरला, हेच नाव मी म्हणू शकते कदाचित, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की तुमच्या क्लायंटला काय पाहिजे ते पूनमने बरोबर हेरलं. एकही वस्तू अशी नाही आहे की जी मला नको आहे, तिने सगळ्या वस्तू अगदी मला जशा हव्या होत्या माझ्या मनामध्ये होत्या तशाच वापरल्यात. अगदी पारंपरिक थीम, कारण या वस्तू मिळणं सोपं नाही आहे, जे पूनमनी अगदी चोख काम केलेलं आहे, जसं मला हवं तसं किचन बनवलं आहे. आणि थँक्यू सो मच, कारण एक दीड वर्षापासून मी याच्या शोधात होते की हे मला कोण करून देणार आणि ते तू करून दिलंस, त्यामुळे थँक्यू. थँक्यू सो मच, तू माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला तुझं स्वयंपाकघर बनवायला दिलंस, तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भेटत राहू आपण नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.